तमाशा कलावंतांची पंढरी म्हणून ओळख असलेल्या पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथील ग्रामदैवत श्री मुक्ताबाई देवी व काळोबा देवाच्या यात्रेचा मंगळवारी चौथा दिवस होता. मंगळवारच्या सायंकाळी लाल मातीत तब्बल 5 तास कुस्त्यांची दंगल रंगली. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या कुस्त्यांमध्ये राज्यभरातील 103 नामवंत मल्लांनी सहभाग घेतला. फायनल कुस्ती राहुल फुलमाळी व अनिल बामणे यांच्यात झाली. राहुल फुलमाळीने अनिल बामणेला चितपट करत 71,000 रुपयांची फायनल कुस्ती जिंकून नारायणगाव केसरी किताब व 1 किलो चांदीची गदा पटकावली. एकूण 5,25,000 रुपयांची बक्षिसे इथे ठेवण्यात आली होती. कुस्तीच्या दंगलीत मुलीही मागे नव्हत्या. मुलींच्या कुस्त्याही लक्षवेधी ठरल्या. लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू असल्याने राजकीय पुढाऱ्यांनी यावेळी मोठी गर्दी केली होती. जुन्नरचे आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरद सोनवणे, बाळासाहेब दांगट, आशा बुचके, विघ्नर साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेळकर, माऊली खंडागळे यांची यानिमित्त उपस्थिती होती. कुस्त्यांच्या आखाड्यात हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश येथीलही मल्ल सहभागी झाले होते. पाहणार आहोत नारायणगावच्या लाल मातीतल्या दंगलीतील काही लक्षवेधी क्षण. परिधान केलेला पदक विजेता टाळ्या होतल्या शुभम लांडगे टाळ्या वाजवत हे पाहुणे आलेले तारुजी दादा पाटील त्यांच्या शिवाय कुस्ती लावून घ्या. इकडे थांबू नका यांना. संतोषभाऊंची कुस्ती आलेली आहे पाहुणे. आपल्या सर्वांना ते आपले 2 शब्द या ठिकाणी सांगतील अशी मी त्यांना विनंती करतो. ही यात्रा आपल्या ग्रामदैवताची यात्रा आहे. नारायणगावची उत्तर पुणे जिल्ह्यातली सर्वात मोठी यात्रा आणि ग्रामीण भागातली सर्वात मोठ्या आखाड्याची आपली परंपरा आहे. यात्रा कमिटी, देवस्थान आणि ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी अत्यंत चांगलं नेटकं नियोजन आपल्या या यात्रेचं केलं. त्याच्याबद्दल निश्चित प्रकारे त्यांचा आभार मानतो. या माता मुक्ताबाईचा आशीर्वाद हा सर्व आपल्यावर, आपल्या भावी भक्तांवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये राहो, आपल्या प्रपंचाचा, आपल्या कुटुंबाचा भरभर राहतो असे ते देवाच्या शरणी प्रार्थना करतो. यात्रा कमिटीने माझा सन्मान केला त्याच्याबद्दल आभार. बेनके परिवार आणि तालुक्याच्या आम जनतेच्या वतीने शुभेच्छा, धन्यवाद, जय शिवराय. आविष्कार नासर आणि संदीप गायकवाड ठरत असते तुम्ही काय आहात. कुस्ती करा राहुल आणि कुस्ती करा नाही तर 1,00,000 रुपयांना उधळून चमच्यामोरती दुसऱ्या दिवशी पापाच्या धनी होणारी कमी नाहीत मंडळी. हो बघा जरा तरुण पिढी कुठं चालली आहे. बऱ्या जणांना हसायला येते बघा. हो डंकी मारण्याचा प्रयत्न होता अनिल ब्राह्मणेचा. एक लगी हो अद्याप नाही टाळ्या पाहिजे होत्या. हो कुस्ती चालली आहे. या पश्चिम महाराष्ट्रामध्ये नारायणगावच्या या गोळीमध्ये 2 फड मोठे होतात. एक म्हणजे तमाशाचा फड आणि दुसरा मर्दानी खेळाचा हा कुस्तीचा असलेला फड. आज मी सर्वप्रथम जे महापूर्ण आदरांजली वाहतो, ज्याच्या स्मृतीला अभिमान करतो, ते स्वर्गीय साहेबबाई शेख. त्यानंतर आदरणीय स्वर्गीय असलेले इलार वाजगे, स्वर्गीय दलपत दादा कोकणे, या तिन्ही मंडळींना आम्ही काका धावड्यांच्या साक्षीने पैलवान इथं बसले. आमचा जबरदस्त ताकदीचा पैलवान काकाची धावडे यांच्या आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने ज्या मंडळांनी आपली उभी हय्यात या मैदानामध्ये घालवली, या लोकांसाठी घालवली, या मातीसाठी घालवली, या माणसांसाठी घालवली, त्यांना अभिवादन करणं ही आमची नैतिक जबाबदारी आहे.
आणि हा मर्दानी खेळ आहे. कबड्डी कुस्ती ही आपल्या महाराष्ट्राची शान आहे. खरं तर छत्रपती शिवरायांच्या मर्दानी महाराष्ट्राला साधणारा हा खेळ नारंगाचा मी मुद्दा म्हणून कौतुक करतो. कोल्हापूर नंतर सगळ्यात मोठा जर डाव कुस्तीचा कोण करत असेल तर ते माझ्या नारंगावकर करतात. बरोबर आपल्या सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो. आणि कुस्तीचा आखाडा एक दिवसाचा मात्र नाना तुम्ही बाबूरावजी आपले सगळे आशीर्वाद तुम्ही सगळे मंडळी या ठिकाणी आज सत्व तुम्ही भरवता. मी धन्यवाद देतो आपल्या सर्वांना आणि ग्रामस्थांना. अशाच पद्धतीसाठी एक चांगला निर्णय करा. कोणीतरी इथं तो हा जो मुलगा आलाय काय नाव मला माहित नाही. हंकेश्वर दाईमुळे. दाईमुळे तुझं कौतुक आहे. या सगळ्या कुस्तीची नसत नस तुला माहित आहे. माझ्या वडील स्वतः भीमाजीशेठ चोरडे पैलवान राहिलेले आहेत. आमचे किसनराव टांगरे पाटील पैलवान राहिलेले आहेत. या सगळ्या मंडळीला आस आहे. जुन्नरचा आखाडा रंगला पाहिजे. इथून चांगले चांगले बल्ल राहायला पाहिजे. त्यांनी महाराष्ट्रा बरोबर दिल्ली आणि दिल्ली बरोबर भारत हा कुस्तीमध्ये गाजवला पाहिजे हे आमच्या सर्वांना असं वाटतं. म्हणून इथे चांगल्या पद्धतीचे कायमस्वरूपीचे सराव करण्यासाठी आपल्या सर्वांची एक एकत्र बैठक घेऊन एक चांगले बल्ल आपण तयार करावे. सत्यशी दादा तुम्ही कुस्त्या खेळलेल्या आहे त्यामुळे आपण सर्वांनी या मुलांसाठी काहीतरी वेगळं करून दाखवं. निर्व्यसनीपणाने आमचा तरुण घडला पाहिजे. ही तरुणांची शक्ती वाया जाता कामा नये ती वाढली पाहिजे. म्हणून नारायणगावकरांना धन्यवाद व्यक्त करतो. आणि आधीच काही जर म्हणता किल्ले शिवनेरी आपला मानव जुन्नर तालुक्याच्या तमाम मायबाब जनतेच्या वतीने विशेषत्वाने शिरूर लोकसभेचे सन्माननीय माजी खासदार शिवाजीदादा अण्णा पाटील आणि आमच्या महायुतीच्या वतीने मी आजच्या या यात्रेला मनापासून शुभेच्छा देतो. नारंगावच्या तमाम बांधवांच्या वतीने बंधू भगिनींच्या वतीने तुमच्या सर्वांशिवाय हा दिमतदार सोहळा नाही. म्हणून तुम्हाला धन्यवाद व्यक्त करून या मल्लांच्या आजच्या मर्दानी खेळाला शुभेच्छा व्यक्त करतो. जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय. आणि ज्या लाल मातीला तुम्ही बैमानी केली त्या लाल मातीनं काही समोर ठेवलं नाही हाही एक इतिहास आहे. धनंजयसिंह शाहून 1894 ला मोतीबाग बनली आणि त्याच्यावरती पहिलं वाक्य केलेलं शरीर संपत्ती पहिली संपत्ती पुत्र संपत्ती दुसरी संपत्ती भौतिक संपत्ती तिसरी संपत्ती. पहिली संपत्ती शरीर संपत्ती स्वतःच्या शरीराची बैठक मजबूत करा. दुसरी संपत्ती पुत्र संपत्ती पुत्रात चांगला जन्म लागला. हो कोणाच्या अंगात दुखतंय कोणाच्या पोटात दुखतंय कोणाचं पोट गुडगुडतंय हे सगळं कुस्त्या जोडणाऱ्याला लक्षात ठेवावं लागते. मैदान जोडायचं एवढं सोपं काम नाही. पण खऱ्या शिवास दुहेरी पण हो अद्याप नाही टाळ्या 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 हो खेड केसरी पण दीपक डोंगरेचा बट्टा विजयाला इकडं टाळ्या पाहिजे होत्या टाळ्या. राहुल फुरमाळे 5 मिनिटात चटील कट करून या. संदीप हा आली आली वाटचाल करते. काळी चटी परिधान केलेला भरत चव्हाण खेड तालुक्यातला पहिला नाही कोरोळीला सराव करतो. खेड केसरी पलन दीपक डोंगरेचा बट्टा लाल चटी परिधान केला संदीप चहार हरियाणाचा पलन आहे. 51,000 रुपये नंबरती कुस्ती चालू आहे. आणि भरत चव्हाण हा एलएलबीला शिक्षण घेणारा पैलवान आहे. ऍडव्होकेट आहे. टाळ्या वाजवा जरा पैलवानासाठी काळ्या चटीचा. पैलवान कोणत्या क्षेत्रामध्ये पाठीमागे नाही. खासदार डॉक्टर अमोलजी कोहले यांच्याकडून पुरस्कृत बाबूभाऊ पाटील या सर्वांच्या शुभस्ते कुस्ती लागेल. भरत कुस्ती करा संदीप चहार कुस्ती करा पटा लागला संदीप चहार एकेरी पटकडला एका पायावर असतोय तो भरत चव्हाण आणि हल्ला धुडका वर्षी चांगली हलगी जरा वाजवा. हा
संपन्न होतोय. गावाचा ऐतिहासिक वसा आणि वारसा जपण्याचं जोपासण्याचं काम भक्ताई देवीचं आणि कळबा देवाची यात्रा यशस्वीरित्या संपन्न करते उत्सव समिती. या मैदानातून कुणीतरी काहीतरी आदर्श घेऊन जावा. आपल्या घरामध्ये एखादा पैलवान तयार करा. का आणि कशासाठी जगायचं हे ठरवून घ्या. याची दान देगा देवा तुझा विसर न होवा. देवाला जर काही दान मागायचं असेल तर असं मागा ज्याचा कधी विसर होणार नाही. पहिला पका आणि खऱ्या अर्थानं हे मैदान जोडण्यामध्ये उपमहा आणि बाबूभाऊंच्या मार्गदर्शनाखाली खेड तालुक्यातील सर्व कमीत कमी बैलाची एसंदरल आपल्या पोराच्या मनगटात जीव असावा. नाहीतर अख्ख्या गावाची पोरं पिकअप मध्ये भरून यायचं. तुमचं पोरग वाजून परमेश्वराचं नाव घेताना एकदा सर्वांनी मी पणा बाजूला सरळ हात वर करा. बजरंग बली की ज्याला ज्याला हात वर केला ना देव त्याला पुढच्या जन्मी हात देणार ना. मी काळ्या जीवाचा आहे. हात वर करा आणि ज्या जय म्हणणार ना त्याला जीव नाही. बोलो बजरंग बली की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की प्रभू सिया रामचंद्र की. बोलो बजरंग बली की मुक्ताई देवी की कळवा देवाचे. भावना सतीश शिंदे आपण आकडे द्या. या महिला बलांचा सन्मान होतोय. सन्मान होत आहे आपल्या जिल्हा परिषदेच्या सरकार नेत्या आणि बीजेपीच्या नेत्या आशाताई कुचके यांच्या हस्ते या ठिकाणी जो सन्मान होत आहे महिला पैलवानगीचा त्याचप्रमाणे आशाताईंच्या हस्ते हा सन्मान करण्यामध्ये आम्हा सर्व नारायणगावकरांना आणि यात्रा कमिटीला अतिशय आनंद होतोय की या माध्यमातून ते असे कोणत्या ना कोणत्या माध्यमातून नारायणगावच्या आणि आपल्या मुक्ताबाई काळवा देवस्थानच्या माध्यमातून आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीची मदत आणि सहकार्य त्यांचं नेहमीच राहत आहे आणि त्या माध्यमातून देखील आणि त्यांचं मी सहर्ष स्वागत की ताईंनी आपण दोन शब्द या माध्यमातून या ठिकाणी बोलावे. प्रमाणे मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी श्री मुक्ताई देवी काळोबा देवस्थानची जोडणारी यात्रा आणि या यात्रामध्ये आखाड्याचे भव्य आकर्षण महाराष्ट्रातील निमंत्रित पैलवानांच्या कुस्त्या आणि खऱ्या अर्थाने या संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये असणारी ही सर्वात मोठी यात्रा म्हणून पाहिलं जातं. आई मुक्ताईंच्या आशीर्वादाने पंचकोशीतील येणारे सर्व भाविक भक्तांच्या मनोकामना आई मुक्ताईने पूर्ण कराव्यात. जो जो भक्त या ठिकाणी आला आणि माथा टेकून गेला त्याने जे मागितलं त्याच्या जीवनामध्ये देण्याचं काम आई मुक्ताईने केलं आणि तीच शक्ती नारायणगाव ग्रामपंचायत त्याचप्रमाणे या ठिकाणी असणारी ट्रस्ट देवस्थान ट्रस्ट या ठिकाणी असणाऱ्या सर्व विविध संस्था यांच्या पाठीशी सुद्धा आई मुक्ताईचा आशीर्वाद आहे. आज या मुलीचा आपण या ठिकाणी सन्मान पैलवान म्हणून करतोय आणि खऱ्या अर्थाने देशात तिसरी म्हणून ती लढायला जाणार आहे. महाराष्ट्रात तिने कांस्य पदक मिळवलेलं आहे. अशा महाराष्ट्र केसरी ब्रॉन्झ पदक मिळवलं अशा मुलीचा सन्मान आज आपण या ठिकाणी करतोय. म्हणजे महिला कुठल्याही क्षेत्रात कमी नाही आणि ही आधी माया आधी शक्ती आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी यात्रा कमिटीचं संपूर्ण आलेले पत्रकार मित्र आणि महाराष्ट्रातून आलेले पैलवान या सगळ्यांना शुभेच्छा देतो. भारतीय जनता पार्टीच्या वतीने लाख लाख शुभेच्छा. राज्यामध्ये देवेंद्रजी शिंदेजी आणि अजित पवार यांचं सरकार आहे. या पैलवानांसाठी या सर्व असणाऱ्या खेळाडूंसाठी येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणाने कवाड अशी उघडतील की देशाच्या पटलावर निश्चितपणाने मोदी है तो असा मुमकिन है अशा पद्धतीच्या लाख लाख शुभेच्छा सर्व पैलवान मंडळींना देते आणि संपूर्ण बोलवलेल्या यात्रा कमिटी ग्रामपंचायत आणि सर्व संस्थांचं देखील या ठिकाणी आपण आम्हाला बोलत आमचं आदर तिथे केलं सत्कार केला सन्मान केला. डीकेंनी सांगितलं डीके कमी पडू नये अशा पद्धतीच्या सूचना देतो. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने पॉइंट वरती कुस्ती लागेल नाही तर चला कुस्ती करा.
पाहुण्यांच्या शेवटी पाठीमागे सरा, बोट घालणारे पाठीमागे सरा. देवाच्या देवळात आपण कधी चप्पल घालून जात नाही. लेले पायरीच्या कडेला काढून ठेवतो. ही लाल माती पैलवानांसाठी देवापेक्षा देवळापेक्षा कमी नाही. माता आणि माती एका वेलांटीचा फरक आहे. जिच्या पोटी आपण जन्म घेतो ती माता, आणि जिच्यामध्ये हा देव मिसळतो ती माती आहे. शिवजाळे सार्थक गोळण एक चांगली गोष्टी. सतपाल सोनटक्के आणि लोणारी आले सतपाल चला कडेवरती या. आणि लोणारी आलाय का? शबास पटा लागला होता. इकडे तनपुरे पैलवा दोन्ही नगर जिल्ह्यातले पैलवान आहेत, संजय आणि महेश. शबास इकडे भरतपूर मालीने कब्जा घेतला. एक खट्ट कुस्ती चालू आहे आणि पलीकडच्या बाजूला त्याच तोला मला चिलणार पुढची कुस्ती लावण्यासाठी. यात्रा उत्सव कमिटीनं कुस्ती लावण्यासाठी आखाड्याजवळ येऊन थांबायचं आहे. दोन कुस्त्या आणि एका तेराची एक कुस्ती जे गावच्या जोडलेल्या कुस्त्या त्यातल्या तीन कुस्त्या त्याही होणार आहेत. आणि लोणारी चला, सतपाल सोनटक्के चला कड्यावरती. आला सतपाल सोनटक्के आला आखाड्यावरती. कोथरूड अधिवेशनाचा महाराष्ट्र केसरीचा 97 किलोचा सुवर्ण पदक, बुलेट गाडीचा मानकरी आणि धाराशिव अधिवेशनाचा महाराष्ट्र केसरीचा खुल्या गटातला कांस्य पदक विजेता. इकडे झोळी म्हणतोय फुलमाळी. ओ टाळ 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 अद्याप नाही, खांदे टेकायला पाहिजे दोन्ही. अनिल तात्या गुंजाळे अनिल तात्या मेहत्रे पंचायत टाळ्या पाहिजे होत्या जरा. चाणाक्ष पंचायत सतपाल सोनटक्के आणि अनिल लोणारी हात वर करा जरा. त्याच तोला मुलाचा अनिल लोणारी जरा हात वर करा. एक वादळी कुस्ती करणारा पारनेरचा शिवछत्रपती कुस्ती संकुलाचा वस्ताद युवराज पठारेचा भट्टा. एक खट्ट कुस्ती लागणार. कुस्ती करा. सतपाल सोनटक्के विरुद्ध अनिल लोणारी ही कुस्ती. संतोष नाना खैरे, एकनाथ शेठ शेटे, डी के भुजबळ, विलास तात्या पाटे आणि मुरलीधर शेठ फुलसौंदर यांच्या हो. शबास विजय, शबास भरत. आता फक्त दोनच कुस्त्या. महाराष्ट्र चला कुस्ती करा. इकड कुस्ती करा. इकड भरत फुलमाळीने कब्जा घेतलेला आहे. विजय पवार समटून बस. विजय तला आखाड्यामध्ये बरं सोडा. बोल क्या है कोई रहे बोल क्या दोनों यहाँ पे एक होता है. हा गावचा उरुस है. खऱ्या अर्थाला हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असणारा राष्ट्रपती पदक विजेत्या विठाबाई भाऊ मां यांचं गाव हे नारायण. निकाल बच गया. दोन मानवी वाक्ष समोरासमोर आहेत. एक आग आहे तर दुसरा वाघ आहे. वाटत नाही का की आपले घरामध्ये एखादा असं असावं तर सगळं डिरीला घालायचं, सगळं बेके ठेवायचं, सगळंच आगाव घालून गावभर मिरवायचंय. जरा उघड्या तिजोऱ्या तयार करा. कुणी चोरून नाही. माणसं एकमेकाला लय दिवसानं भेटल्यानंतर विचारत नाही तुझं सोनं गळ्यातलं बरं का बँकेतली एफडी बरी आहे का. माणसं विचारताना विचारतात तुझी पोर सोनं बरी आहेत का, कशासाठी जगायचं. पुत्र भावा ऐसा गुंडा त्याचा त्रिही लोकी झेंडा. पुत्र असा जन्माला गेला
ज्याचा तिन्ही लोकांमध्ये झेंडा व्हायला पाहिजे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयार तुळशी खोले यांच्या वतीनं या कुस्तीवरती 71,000 रुपये ना टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करा कुले साहेबांचं त्यांच्या सर्व परिवाराचा. चांगल्या कुस्तीवरती चांगला आहे ना हे सत्पात्री दान आहे. लाल मध्ये सर्वांनी तिथले चालू करा. लाल चड्डी परिधान केलेला राहुल फरमाणे याच गावचा गत्या वर्षीचा विजेता 1 लाखा गेल्या वर्षी लढला. आणि अनिल ब्राह्मणे निळी चड्डी परिधान केलेला महाराष्ट्र चॅम्पियन उत्तर महाराष्ट्र केसरी अनेक गदेंचा मंत्र याव खाली बसा की सगळे बसा खाली हा हो का इकडे दादा बसले आता बाकीचे बसा खाली. बाकी ज्यांना वाटतंय कपडे मळ त्या बायको खवळती का काय घरी नाही खवळणार बसा चांगल्या ठिकाणी बसताय. कुस्ती करा इकडा अनिल ब्राह्मणे राहुल फुलमाळी एक यशस्वी मैदान 2 वर्षापूर्वी राहत आलं. आणि मंगेश भाऊ पाकडकर यांच्याकडून गदा आहे त्या कुस्तीवरती कोणत्याही क्षणाला कुस्तीचा निकाल फिरवण्याची क्षमता ठेवणारे हे दोन्ही पैलवान राहुल फुलमाळी तीन तज्ञ पंच न्यायदानाचं काम पाहत आहेत. आणि त्यांच्या समवेत या आखड्यासाठी खऱ्या अर्थानं आपलं योगदान देणारे सर्व शिक्षक बंधू नरसोडे सर ही न्यायती पत्रकार या ठिकाणी पाठवतायत. उद्या पेपरला बातमी येणार. नारायणगावचे यशस्वी मैदान संपन्न झालेलं आहे. नारायणगावच्या वैभवामध्ये पुन्हा एकदा तमाशा पंढरी म्हणून ओळखलं जाणार नारायणगावला. अनेक मंडळी तमाशाची तारीख घेण्यासाठी येतात. आणि इथून पुढच्या भविष्य काळामध्ये महाराष्ट्रामधील नामांकित कुस्त्या बघण्याचं आणि जोडण्याचं मैदान नारायणगाव मैदान होणार आहे. जरा टाळ्या होऊन जाऊया उत्सव कमिटीसाठी. आणि तमाम कुस्ती शौकीन प्रेक्षक मंडळी या सर्वांचं मी कुस्ती निवेदक पहिला हंगेश्वर लैगुडे मनापासून आभार मानतो. कोणाला काही चुकून बोललो असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. माझ्या सेवेला विश्राम देतो. जय हिंद जय महाराष्ट्र. हर 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 महादेव. मुक्ताबाई माता आपण सर्वजण हिशोबाच्या मीटिंग साठी मुक्ताबाई मंदिरामध्ये सगळ्यांनी जमायचंय याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. दुपारी 1 वाजता उद्या. धन्यवाद मंडळी.